गावातून म्हणजे एक एक होऊन सगळ्यांनी दादांना सपोर्ट करायचं ह्या विचाराने सगळ्यांनी एकाच पक्षाला म्हणजे आम्ही सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे सचिन दादांना भरपूर मतं मिळेल असेल आम्हाला आशा आहे. ह्याच्या मागचं कारण काय, दादांना सपोर्ट करण्यामागचं गावासाठी काय कल्याणकारी काम? सपोर्ट करण्याचं कारण म्हणजे दादांनी भरपूर आम्हाला निधी दिलेला आहे प्रत्येक योजनेतून. त्यामुळे दुसरं आणि गावासाठी दुसरं काय पाहिजे आम्हाला? बरोबर. निधीच्या संदर्भात वगैरे भरपूर त्यांनी निधी वगैरे दिलेला आहे गावात, तसे प्रकारे कामही चालू आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनाही माहिती आहे म्हणजे काम करणारा माणूस हा. नमस्ते, सस्त्री अकाल और अस्सलाम वालेकुम. मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूँ इस विधानसभा निवडणूक के एक और बेहतरीन वीडियो में. तो अभी अपन अपने सेकंड लास्ट स्टॉप के पास पहुँच चुके हैं, यानी तोगराली के पास पहुँच चुके हैं, और यहाँ से अपने को बाद में कुंभारी को जाने का है. तो चलो देखेंगे, बोलते तोगराली गाँव में माहौल कैसा है. अभी शाम के 5 बजे ली और सिर्फ क्या बोलते हैं मतदान के लिए 1 घंटा बचेला है. अपना तो मतदान हुआ माशाल्लाह, तो 1 घंटे में देखेंगे बोलते तोगराली का माहौल क्या है और कुंभारी का भी माहौल क्या है. चलो शुरू करते हैं इस बेहतरीन व्लॉग को और देखते हैं तोगराली में क्या चल रहा है. तो फाइनली खाजा साहब की भूमि तोगराली गांव में पहुंच चुके हैं अपन. माशाल्लाह तरीके से जो है तोगराली में 600 पार जो है मतदान हुआ है. बोलते बहुत ही बेहतरीन जो है समर्थन तोगराली गांव के सभी गाँवकरियों ने जो है यहाँ पर दिया है माशाल्लाह. और बहुत ही ज़बरदस्त जो है मतदान हुआ है. इतना धूप में भी, इतना काम रहने के बावजूद भी जो है लोग यहाँ पर आकर मतदान के लिए बोलते. अभी भी थोड़ा बहुत मतदान बचेला है, वो भी जो है इंशाल्लाह हो जाएगा. तो 700 का आंकड़ा जो है इंशाल्लाह ज़रूर पूरा होगा यहाँ पर तोगराली गाँव में. तो बहुत ही बेहतरीन जो है मतदान मेला हुआ, और इसका पूरा श्रेय जो है तोगराली गाँव के सभी कार्यकर्ताओं को जाता है. भले वो भाजपा के रहने दो या फिर कांग्रेस के, सभी लोगों ने जो है मेहनत करके अपने गाँव का मतदान जो है 600 पार ले जाने का जो है यहाँ पर काम किया है. तो चलो देखेंगे बोलते तोगराली गाँव के कुछ नेताओं के साथ बात करेंगे, उनका मत जो है जानने की कोशिश करेंगे. तर आता आपण तोगराळे गावातील पंच कमिटीच्या सर्व लोकांचं जे इंटरव्ह्यू घेणार आहे. या ठिकाणी तोगराळे गावचे सरपंच आहेत, या ठिकाणी तोगराळे गावचे ज्येष्ठ नागरिक, आपल्या सर्वांचे लाडके नेते मुगळे साहेब या ठिकाणी आहेत, व त्यासोबतच आपलं पूर्ण तोगराळे गावातील धडाडीचे नेतृत्व असलेले सर्व तरुण पिढीसुद्धा या ठिकाणी आहे. तर सर्वात पहिलं आपण सरपंच साहेबांशी बोलू या, ज्यांनी कल्याण शेट्टी साहेबांचं खूपच जोरदार स्वागत केलं होतं तोगराळे गावामध्ये. तर कसं आहे पूर्ण वातावरण, कसं आहे तोगराळे गावचं वातावरण बघितलं तर सध्या आपल्याकडे सचिन दादांना भरपूर चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि गावात एकदम शांततापूर्ण याच्यामध्ये आनंदाच्या वातावरणात आपलं मतदान झालेलं आहे. काही तंटे नाही, वाद नाही, विवाद नाही. पूर्ण गावकरी मंडळी सगळे म्हणजे सगळ्या पक्ष आपचे वगैरे नेते सगळे आम्ही गावातून म्हणजे एक एक होऊन सगळ्यांनी दादांना सपोर्ट करायचं ह्या विचाराने सगळ्यांनी एकाच पक्षाला म्हणजे आम्ही सपोर्ट दिलेला आहे. त्यामुळे सचिन दादांना भरपूर मतं मिळेल असेल आम्हाला आशा आहे. ह्याच्या मागचं कारण काय, दादांना सपोर्ट करण्यामागचं गावासाठी काय कल्याणकारी काम? सपोर्ट करण्याचं कारण म्हणजे दादांनी भरपूर आम्हाला निधी दिलेला आहे प्रत्येक योजनेतून. त्यामुळे दुसरं आणि गावासाठी दुसरं काय पाहिजे आम्हाला? बरोबर. निधीच्या संदर्भात वगैरे भरपूर त्यांनी निधी वगैरे दिलेला आहे गावात, तसे प्रकारे कामही चालू आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनाही माहिती आहे म्हणजे काम करणारा माणूस हा नेतृत्व केला पाहिजे. बरोबर. गावकऱ्यांनी भरपूर प्रतिसाद दिलेला आहे दादांना. मग अजून काय म्हणतो, ह्याचं आपल्या लाडकी बहिणीचं काय इफेक्ट पडेल का या मतदानावर पूर्ण? हो, अर्थातच. कारण लाडक्या बहिणींच्या त्या योजनेमुळे बऱ्याचशा आपल्या महिला वर्गांनाही म्हणजे त्यांनाही एक प्रकारे काहीतरी एक छोटीशी काय होईना मदत म्हणून आहे. त्यासाठी त्यांच्यामध्येही पूर्ण आनंदाचं वातावरण आहे. त्यांनाही जास्त काही आम्हाला समजवण्याची गरज पडली नाही. ते स्वतःहून आम्ही त्यांचे मतं विचारत होते, ते स्वतः म्हणत होते की आम्हाला दादांनाच मतदान करायचं आहे. त्यामुळे आम्हाला काही अशी जास्त अडचण आली नाही. पुढील 5 वर्षात काय एक्सपेक्टेशन आहे तुमचे दादांकडून, दादा किंवा मेत्रे साहेब कोणी पण जिंकून येईल त्यांच्याकडनं गावाकरिता? एक्सपेक्टेशन म्हणजे गावातील ज्या बेसिक गरजा आहेत म्हणजे ज्या म्हणजे रस्ते म्हणा, रोड लाईट्स वगैरे, पाण्याची सोय वगैरे, शिक्षणासाठी वगैरे, ह्या सगळ्या बेसिक गरजा पूर्ण व्हायला पाहिजे गावासाठी. गावासाठी कॉंग्रॅच्युलेशन, तुमच्या गावात 600-650 आकडा पार झालेला आहे. ह्याचं वोटिंगचं टोटल वोटिंग किती आहे गावामध्ये आता सध्या? 837 आहे. 837 म्हणजे लगभग 75% मतदान तुमच्या गावात झालेलं आहे आतापर्यंत. 650 मतदान झालेलं आहे. खूपच चांगलं आहे. आणि तुमचं टार्गेट किती होतं, म्हणजे किती टक्के व्हायचं टार्गेट केलं? आमचं 85-90% पर्यंत होतं झालेलं तरी बऱ्यापैकी. आणखीन आहे वेळ आपल्याकडे, बघू किती आहे. तर आणि कितीची लीड बसेल म्हणतो सचिन दादांना गावाकडून? लीड तर भरपूर 70-75% पर्यंत लीड भेटलं आम्हाला अशी आशा आहे. म्हणजे जेवढे पण मत पडले ते तुमच्या हिशोबाने सगळे दादांच्याच नावावर पडले तसं म्हणायचं तुम्हाला? हो. तर धन्यवाद साहेब, खूपच सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी पूर्ण गावचं मत जे आहे दिलेलं आहे. मुगळे साहेब पण बोलणार होते परंतु त्यांची तब्येत जरा खराब आहे, नाजूक आहे, त्यामुळे जे आहे त्यांनी बोलले नाहीत. आणि 84 वय असून सुद्धा त्यांनी आपल्या
दादांकरिता जे प्रचार केलेलं आहे, काम केलेलं आहे, तर बोला साहेब. हा बोला. मला वाटलं तब्येत खराब आहे, पोरांनी म्हणलं मुगळे साहेबांची तब्येत खराब आहे त्यामुळे. जसं संपूर्ण भारताच्या राजकारणामध्ये अडवाणी साहेबांचा नाव येतो, आपल्या वाजपेयी साहेबांचं नाव येतो, तसंच तोगराळी गावातील व आमच्या पूर्ण क्षेत्रातील राजनीतीमध्ये नाव म्हणजे आमच्या मुगळे साहेबांचं येते. 84 वर्षाचे तरुण या ठिकाणी जे आजारी असताना सुद्धा सलाईन लावून सुद्धा बीजेपीचं जे कट्टर समर्थन या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहेत. तर मुगळे साहेब काय म्हणायचं तुम्हाला बीजेपीच्या पूर्ण या धोरणाबद्दल, इलेक्शन बद्दल? त्यांनी काय अनेक योजना ऐकली, अनेक योजना राबवल्या. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आमची सोलापूर वर्धायनी नावाची जे काय धरण बांधलं होतं उजनी, त्याचं नाव सोलापूर वर्धायनी होतं. 1964 सालामध्ये ते धरणाचं काम झालं. त्या वेळापासून आम्ही पाण्यापासून वंचित होतो, आतापर्यंत वंचित होतो. महायुतीच्या सरकारमधनं आणि सचिन कल्याण दादाच्या प्रयत्नानं आमच्या घरला, शेताला, गावाला, तळ्याला पाणी आलं. बरोबर. त्याच्याबद्दल शेतकऱ्याच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होऊन आम्ही प्रयत्न न करता, आम्ही कुणाला प्रेस न करता शेतकरी सचिन दादाला मतदान केले. त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्याचा आभारी आहे. त्याप्रमाणे महिलांसाठी बोलायचं म्हणजे त्या ज्या का उच्च माध्यमिक शिक्षणाच्या मुली आहेत त्यांना मोफत शिक्षण द्यायचं सरकारनं ठरवलं, त्याबद्दल बी एक आनंदाचं वातावरण आहे. लाडकी बहीण ह्याबद्दल बी जे का महिला मंडळ आहेत ते देखील आनंद आहेत. हॅलो. आणि 7 वर्षापासून जे काय रेशन फुकट खाते असं अनेक योजनाचं जे काय योजना आहेत, आम्ही न सांगता मतदार जागृत झालं, मतदार सुजण्यात, मतदार उपचार आहेत, त्या सगळ्या कामाच्या हिशोबानं इथं बहुतेक आम्हाला साथ मिळाली, सहकार्य गावकरी केले, अशा प्रकारचं मतदान झालं. आणि सचिन दादा ह्याच्या पुढेही त्या तालुक्यासाठी, अक्कलकोट विधानसभेसाठी काय तर पुन्हा चांगली सुवर्ण देतील, सुजलन सुफलन करतील, एक सचिन दादाच्या शब्दावर, सचिन दादाच्या स्वभावावर आम्ही विश्वास ठेवून बीजेपीचं काम केलं. आणि सगळ्या ग्रामस्थांनी, मतदारांनी आम्हाला संपूर्ण तन मन धन मनापासून सहकार्य केलं. परत एकदा मी गावकऱ्याचं, मतदाराचं आभार मानतो. धन्यवाद मुगळे साहेब. एवढी तब्येत खराब असल्यावर सुद्धा खूप सुंदररित्या त्यांनी या ठिकाणी पूर्ण गावाच्या वतीनं एक सुंदर असं मेसेज स्वतः सचिन दादा कल्याण शेट्टीसाठी या ठिकाणी सोडलेलं आहे. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करू दादांपर्यंत पोहोचवायचं. धन्यवाद साहेब. तर आता आपण तोगराळी गावातील विद्यमान वकील साहेबांसोबत बोलणार आहोत. तर वकील साहेब ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत तोगराळी गावातील. तर तोगराळी गावामध्ये जेव्हापासून तुमची सत्ता आलेली आहे तुमच्या पॅनलची, तेव्हापासून तुम्ही काय काय काम केलं आहे तोगराळी गावासाठी? आता बघायला गेलं तर ज्या वेळेला 2023 साली ज्या वेळेला आमची सत्ता आली जानेवारी महिन्यापासून, तेव्हापासून आम्ही विद्यमान जे मागच्या वेळेला आमदार होते सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून खूप काही योजना असतील, PWDची निधी असेल, 15-25 निधी असेल, आणि जे काय जनसुविधेतनं जे असेल काय समाज कल्याणकडनं जे निधी असेल त्या समाज कल्याणच्या निधीचा दादांच्या मार्फत भरपूर आमच्या गावाला काय म्हणते त्याला सहकार्य झालेलं आहे. या जे दादांनी आमच्यासाठी, आमच्या गावासाठी जे जे केले त्या त्यांच्या कामाच्या कामाला बघून आम्ही पूर्ण गावकरी मंडळींनी, आमच्या सरपंच असू द्या, आमचं पूर्ण पॅनल असू द्या, आम्ही पूर्ण प्रयत्नानं दादांसाठी यावेळेला काम केलेलं आहे. पूर्ण त्यांच्या म्हणजे काम करण्याची जी शैली आहे त्यांची काय, त्या शैलीला भरावून काय बाबा याच्या पुढं पण जे आता आमच्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न होता सगळ्यात मोठा जो आमच्या ह्याच्यामध्ये, मग मुळात आमच्या गावालाच पाणी नव्हतं काय, आम्ही वन फिरत काय म्हणतो सायकलीवर, मी जेव्हा लहान होतो 10वी 11वी 12वी होतो आम्ही सायकल रोज दिवसभर पाणी भरत होतो. सकाळी उठलं सायकल घ्यायचं की रोज पळायचं, सकाळी उठलं सायकल घ्यायचं रोज पळायचं. काय म्हणते त्याला जल जीवन मिशनचं काय, घर घर नल काय, हर घर जल काय, या त्यांच्या योजनेतून काय आमच्या गावाला आज पाणी मुबलक आहे. मग याची आम्ही जाणीव ठेवून काय बाबा सचिन दादा कल्याण शेट्टीला आम्ही मतदान केलेलं आहे आणि याच्या पुढं पण दादा ज्या ज्या वेळेला आम्हाला मदत मागतील त्याच्या वेळेला आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू. आणि आम्हाला दादांकडून एवढीच अपेक्षा आहे की बाबा
आज आम्ही दादांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे की बाबा याच्याच माध्यमातून त्यांनी तालुक्या रोजगार आमच्या गावाचा असू दे गावाच्या बाहेरचा असू दे आम्हाला आमच्या भागामध्ये एम आय डी सी मंजूर करावी दादांनी आणि एम आय डी सी मंजूर करून जे काही आमच्या तरुण वर्गाच्या हाताला काम नाही त्यांच्या त्यांना काम त्यांच्या ह्याच्यासाठी काम करावं दादांनी. आता 5 वर्ष आम्ही दादांना तालुक्यामध्ये निधी आणण्यासाठी दिला आता दादांना बाबा आमच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला काम करण्यासाठी पुढच्या 5 वर्ष आम्ही देत आहोत काय दादांनी याकडे परिपूर्णपणे लक्ष द्यावं एवढंच बोल. धन्यवाद साहेब, खूपच सुंदररित्या तुम्ही या ठिकाणी बोललात. तर हे पण आम्ही सचिन दादापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर चला पुढे, आता कुंभारीला पण जायचं आहे आम्हाला. चला, तोगराळी गावचे माजी सरपंच व त्यासोबतच आता चालू डेप्युटी सरपंच साहेबांसोबत आता आपण बोलणार आहोत. साहेब, तुमचं नाव काय सांगा पहिलं? विजयकुमार शिंदे. विजयकुमार शिंदे साहेब, मग शिंदे साहेब तुमच्या गावात आता मला बोलताना कळालं, जे मुगळे साहेब आहेत आपल्या तुमच्या गावचे सरपंच साहेब आहेत, त्यांनी म्हणालेत की आम्ही एक हाती पूर्ण जे आहे वोट, जेवढे पण आता 600-650 वोट झाले ते पूर्ण आम्ही बीजेपीला दिलं, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी चुकीचं बोलले ते. हां, त्यांची पुन्हा सरपंच काय सत्ता नाही गावामध्ये, आम्ही सत्तेमध्ये चालू आहे. त्यांनी जर म्हणले पूर्ण 600-650 पूर्ण जे बीजेपीला मत घेतले मध्ये नाही, आमचं म्हणणं आहे याच्यापैकी आम्ही 1/4 म्हणजे निदान 2.5 तर मत घेतो. 1001% काँग्रेसला 200 वर तुम्ही घेतलाय. 1001% का तुमचं मत विरोधात का तुमच्याच गावच्या सरपंचच्या? आम्ही त्या पॅलमैस आहे, जे माणूस आपल्याला आवडतंय त्या माणसाला बाबा काय काम केलं ते पण करावं लागतंय. बरोबर. नाही, ती लोक तर म्हणत आहेत की सचिन दादांनी खूप काम केलं गावासाठी, निधी दिली, हे दिली, ते दिली. हो, सचिन दादा निधी दिली की 5 लाख रुपये. हा, 5 लाख रुपये. हा, भरपूर निधी दिली म्हणून सांगितले सरपंच. निधीचं एक उत्तर सांगा मग सांगा. मी गेल्या वर्षी 5 वर्ष सरपंच होतो, चालू आता 2 वर्ष झाले ती. निधीच्या मार्क सांगा मग सांगा त्यांना. कागदपत्र किती आहे, काय कागदावर किती विथ किती क्लिअर मध्ये दिले पैसे? हा, पैसे दिले किती ते सांगा. सांगा उगा मी सांगेन की 10 करोड दिले. नाही, त्यांनी म्हणत आहेत की पाणीदार आमदार आहेत, आम्हाला पाणी वगैरे दिलं गावाला. आता बघा, तुम्हाला गोर सांगतो, याची सुरुवात जे तानवडे साहेब होते त्यासाठी लहान होतो. तानवडे साहेबांनी मेहनत केली याच्यासाठी. तानवडी त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. होते होते. कोणते आम्हाला वाचत होता तेव्हापासून ते सुरुवात झाली आहे थोडं थोडं का कृष्णा खोरामध्ये. आज जे आमदार आपले आहेत आता सध्या ह्यांच्या आता सध्याच्या चालू ह्याच्यात पाणी आलेलं आहे. बरोबर, एवढं सत्य. मग ह्याच्या माग तानवडे साहेब असतील किंवा परत आपले मेधरे साहेब असतील, हे सगळे थोडं थोडं करून इथं आलेलं आहे. म्हणजे सगळ्या नेत्यांनी मेहनत केलेली आहे, सगळ्यांनीच मेहनत केलेली आहे. म्हणजे जसं बापानी पाया बांधला, नंतर मुलांनी वर माडीवर माडी चरवली, तसं झालं ते थोडं. ते पुण्याहून पाणी आणायला 5 वर्षात आणू शकत का आमदार? नाही नाही, आणू शकत, अशक्य आहे. तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागते, तेवढं पैसा घालावं लागते. एक एक जागी 200 फूट आहे. हा, पाईपलाईन पाईपलाईन पाण्याचं नाही, इथपर्यंत येतपर्यंत कॅनल कॅनल त्याची ते लेवल पाईपलाईन उतरावं लागतंय. हा, 200-200 मीटर माहिती आहे त्या लेवल पाईपलाईनवर आहे, ते लगेच काम झालेलं नाही. बरोबर, त्या पद्धतीने ते काम आलेलं आहे. म्हणजे 25-30-40 वर्षांचं काम आहे पूर्ण टोटल, साधारणतः 15-20 वर्ष. म्हणजे काम केलेलं आहे सचिन दादांनी, पण परंतु पूर्ण श्रेय त्यांना देऊन पण चालत नाही, असं तुमचं म्हणणं आहे? कसं दादा, सचिन दादा पूर्ण श्रेय? हा, तांदोळे पहिला पाया मारला तांदोळेनं. हा, तांदोळ्यात विलासराव देशमुख मुख्यमंत्री होता, त्यांची सुरुवात झाली आहे. तुम्ही आता डायरेक्ट आमदार आहे, तुम्ही 15 चालते का? बरोबर आहे. 15-20 वर्षापासून हे सगळं थोडं थोडं होत आलेलं आहे. बरोबर आहे, बरोबर. आता हे जे झाड आहे, ही झाड 8-25 वाढलेलं काय 2 वर्षामध्ये? नाही, 100-200-300 वर्ष गेले असतील याला आपण मोठं व्हायला. थोडं वाढत गेलं नाही याला काय? डायरेक्ट त्या आमदारात कसं काय द्यायचं? बरोबर, आम्ही त्या आमदाराच्या विरोधात नाहीये, आणि त्या आमदाराचं माझ्या गावात काय कार्य नाहीये. मी सांगितलं की 5 वर्ष सरपंच होतो, आता चालू तुम्हाला सरपंच काय सांगितलं की किती निधी दिला म्हणून त्याला माझ्या एकदा माझ्या समस्याला बोलून विचारा किती निधी दिले माझ्या समोर. बरोबर,
त्या सरपंचाला आम्ही सगळं बोलून चला माझ्या समोर कसं दे दिले. बरोबर आहे की बरोबर म्हणजे खोट्या सांगत नाही. ही जे आमदार माणूस आहे त्या आमदार माणूस ही चांगला आहे. चांगलं काय वाईट नाही. हा आमच्या गावाला निधी काल नाही सरपंच न केशर पक्षात गेला. त्या आंध्र प्रदेश माहितीये 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 त्यावेळी गावाला निधी कमी झाली. बरोबर एक मिस्टरला असं निधी नसती. बरोबर आहे की आम्ही आज आम्ही का बरं काँग्रेस मधून माहित आहे का दगडापेक्षा इट मऊ. बरोबर आहे की बरोबर आहे दगडापेक्षा इट मऊ याच्या हिशोबाने आम्ही चालतो गाव कच चालते. आता तुम्हाला सरपंच सांगितलं मग 650 म्हणा वन साइड झाले. आमचं फर्स्ट मत आहे की 200 तर मतदान काँग्रेसला पडते गावामध्ये. बरोबर आहे की 200 मतदान काँग्रेसला पडते गावामध्ये कारण का जे मुराबी लोक आहेत त्यांनी काँग्रेसशी वालत नाही. बरोबर आहे की आम्ही युवा वर्ग आहे आम्ही युवा भाषण करू शकतो. ह्याच्यापेक्षा मुराबी लोक आहेत काँग्रेसच केली ती. म्हातारा लोकांना तुम्ही किती पण पैसे द्या लाडकी बहीण द्या काय द्यायचं द्या लाडकी बहीण तर नावच करू नका तुम्ही. लाडकी पण लाडकी पण त्याच्या घरातले पैसे देते का तरी कोण आमदार हो का मुख्यमंत्री लाडकी पण त्याच्या घरातले येते का पैसे घ्या रे भाऊ आमच्या खिशातल्या पैसे मंत्री येते का नाही. बरोबर आहे शेगा दाळ वाढलं किती आमच्या पैशात. बरोबर सरकारनं पहिली बार चलकली ही योजना चांगली गोष्ट आहे. एक महिलांना आधार भेटते पहिला मागा 17-17 आणि ते बी आता काय तिच्याला कायच काम केलं होतं त्यामुळे काय तरी 2-2 वर्ष ती महिलांना चांगलं काम केलं. बस 1.5 वर्ष तेवढ्यावरच पूर्ण सत्ता देऊ शकत नाही असं म्हणायचं तुम्हाला. कशाला सत्ता द्यायचा आमच्याच पैसे आमच्या डोळ्यात घालायला आम्ही सत्ता देणार त्यांना. बरोबर आहे. तर मग तुमच्या मते कोणी पण आमदार होऊ दे ते मेत्रे साहेब असू दे किंवा आपल्या कल्याण शेट्टी साहेब असू दे कितीच्या लीडनी येणार तुमच्या हिशोबाने पूर्ण मतदारसंघामध्ये. तर तुम्हाला मी जरा माझं गणित सांगितलं तर आपला अक्कोट तालुका आणि 3 जिल्हा परिषद गट बोरामणी वासम कुंभारी. बरोबर. हा 3 गट 187 गाव आहेत टोटल. 187 गाव आहेत. हा बरोबर. मग ह्याच्यात असा एक झालंय की ते जरांगे पॅटर्न एक उतरलंय माडा समाज मराठा समाज जरांग्यानं सगळा मेधाच्या पाठिंबा दिलाय. बरोबर. आणि दुसरी गोष्ट ते अमित शहा जे आलता मुंबईला आणि तुमचं योगी नाही ते योगी सोडा ते कटिंग येतो पटेंगे त्याच्या इच्छात ना ते नंतर बोलू. अमित शहाच सांगायला तुम्हाला मी अमित शहा जे आलता तिने म्हणला की 4 पुनर्जन्म व्हायला मुस्लिमाला आरक्षण द्यायला. ह्यामुळे पण फरक पडला. मुस्लिमांना आरक्षणाला 4 जन्म व्हायला पाहिजे राहुल गांधी विथ इंदिरा गांधी इंदिरा गांधी मिळले. बरोबर. मग तुमचं ते ओमम काय तर नाव त्याचा ओवेसी नाही ओवेसी नाही ओवेसी बॅरिस्टर आहे ओमम ओबामा. हा ओमामा ओमामा नाही ओमामा त्यांनी काय सांगितलं आम्ही सगळा पाठिंबा महाविकास आघाडीला दिला. मग त्याच्यावर त्यांनी म्हणला ते धर्मयुद्ध हे उल्मा उल्मा म्हणायचं तुम्हाला. मी म्हणतोय काय म्हणाले तर ते धर्मयुद्ध हे मग असं जर पॅटर्न चाललं तुम्ही माझं एकच आहे तुम्ही जर विकास केलेला आहे तर विकासाच्या मुद्द्यावर मागा जाती धर्मावर धर्मयुद्ध वगैरे म्हणायची काय गरज. साधं इलेक्शन आहे. मी तुम्हाला बरोबर विकासाच्या मुद्द्यावर म्हणलं की सज्जनता कल्याणसाठी येणार विकासाच्या मुद्द्यावर जातीवरती गेलं की मेत्रे साहेब येणार. तुम्ही जातीत घुसला तर मग काँग्रेसच आहे कारण महाराष्ट्रामध्ये जातीभेद चालत नाही. काय सांगतो मला विकासाच्या मुद्द्यावरती गेलं मी म्हणतो माझं वय आता सध्या 48 आहे. ह्या तालुक्यामध्ये सचिनला कसं कोण बी निधी आणला नाही एवढं फास्ट आणलं नाही एवढं मोठं आणलं नाही आणलं ते महादेव पाटील असो किंवा तानोडे असो शिवराम पाटील असो किंवा आता मेथरे साहेब असो थोडं निधी कोण मिळाला निधी एकच माणूस आणलाय 1500 कोटीपर्यंत सचिनाने आमदार ह्याच्यावरती विकायच्या कामा की सचिनला यायला पाहिजे. बरोबर. जर ह्याच्यावर जर सोडून तुम्ही जातीवरती गेलो तर दादा येऊ शकत नाही.
नाही येऊ शकत. बरोबर आहे. तर धन्यवाद साहेब, खूपच सुंदररित्या तुम्ही आपलं मत मांडला त्या ठिकाणी. पूर्ण तोगराळे गावाकडनं जे आहे एकीकडनं आम्हाला वेगळं मत सापडलं, तुमच्याकडनं वेगळं मत भेटलं. तर दुजा भाव असायला पाहिजे, दोन्हींमध्ये जरा मतभेद असलं तरच मजा येते काय पण ऐकायला. जर एकीकडनं सगळेजण बोलत असतील तर काय मजा येत नाही त्या पूर्ण चर्चेमध्ये. तर तुमचं हे मत ऐकून आम्हाला चांगलं वाटलं. भारत देश आहे, सगळ्यांना मत देण्याचा आपापलं अधिकार आहे. तर धन्यवाद, भेटूया आपण पुन्हा, है का नाही. परत आम्हाला आता कुंभारील जायचं आहे, आमची सभा आहे तिथं. धन्यवाद साहेब. तो फिर चलो भाई लोग, बहुत ही खूबसूरती के साथ जो है पूरा तोगराळे गाँव का वीडियो हुआ. बहुत ही शानदार तरीके से तोगराळे गाँव में दोनों तरफ से बोलने वाले लोग आपने को मिले. पूरा गाँव जो है एक तरफ था और एक भाई साहब जो है एक तरफ से बोल रहे थे. तो देखेंगे किसकी बात सच निकलती है, किसकी बात जो है क्या है. अपना देश जो है अभिव्यक्ति स्वतंत्र देता, कौन भी कुछ भी बोल सकता अल्लाह के फजल से. सभी लोगों को जो है अपना मत मानने का जो है हक है. तो देखेंगे क्या होता, जो होने वाला है वो 23 तारीख को समझेगा अपने को. तो चलो अभी कुंभारे गाँव को जाने का, अपने को कुंभारे गाँव के लिए निकले ले अपन. देखेंगे किस प्रकार से कुंभारे गाँव में भी मतदान हो रहा है कि नहीं. चलो मतदान का टाइम भी खत्म हो रहा है, 6 बजने सिर्फ 2 मिनट बचे ले. देखेंगे कुंभारे में कैसा वेला है पूरा मतदान. तो फिर तब तक के लिए अलविदा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.